बँकांचे हजार कोटींचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांची 6,630 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत मल्ल्यांचा मॉल, फार्म हाऊस आणि स्टॉक्सचा समावेश आहे. गणपतीची वर्गणी दिली नाही म्हणून दुकानदार व त्याच्या बायकोला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. एवढेच नव्हे तर मारहाणीनंतर दाम्पत्य उपचारांसाठी रुग्णालयात गेले असता तेथेही त्यांना बळवण्यात आले. या घटनेचे CCTV फुटेज हाती आले असून पोलीस आता यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. ठाण्यात एका मद्यपी चालकाने वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र तेथील नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत त्या कार चालकाला पकडले व मोठी दुर्घटना होण्यापासून रोखले. या घटनेत हवालदार नरसिंग महापुरे जखमी झाले आहेत. पंडित नेहरू श्रीमंत घराण्यातील होते आणि त्यांना सहजपणे भारताचे पंतप्रधानपद मिळाले असं अनेकांना वाटतं. पण नेहरू 15 वर्ष तुरुंगात राहिले होते. त्यांनी केलेल्या त्यागाचा अनेकांना विसर पडतो अशी जाणीव करून देताना भाजपा नेते वरुण गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ते शुक्रवारी लखनौ येथील युवा संमेलनात बोलत होते. रुग्णालयात नेताना वाटेतच मुलीचा मृत्यू झाल्यानंतर पालकांना अर्ध्या वाटेत मृतदेहासह ॲम्ब्युलन्समधून उतरवण्यात आल्याची धक्कादायक व असंवेदनशील घटना ओडिशामधील मलकानगरी येथे घडली आहे. रुग्णालयाने गाडी देण्यास नकार दिल्याने एका आदिवासी व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरून न्यावा लागल्याची घटना ताजी असतानाच हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.